नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण काय शिकणार आहे, तर ह्या सुंदर सुंदर फुलापासून गार्लँड म्हणजेच काय हार कशी बनवायची ते शिकणार आहे. चला आता मग सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे कात्री, त्याच्यानंतर सुई म्हणजेच काय नीडल. नीडल कशी असते बघा, नीडल ही वेगवेगळ्या शेप मध्ये असते, पण आपल्याला ही मोठी नीडल यूज करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला या फुलांना एकत्रित ठेवायसाठी काय लागणार आहे, धागा लागणार आहे, आणि असे सुंदर सुंदर फुलं लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही सुई घ्यायची आहे. या सुई मध्ये हा धागा टाकून घ्यायचा आहे. या सुई मध्ये आपण हा धागा टाकणार आहे. बघा, जर सुई मध्ये धागा जात नसेल तर याच्या वरचं टोक थोडं कापून घ्यायचं, म्हणजे हा धागा कसा होणार आहे, टोकदार होणार आहे, आणि या सुई मध्ये हा धागा आरामात जाईल. बघा गेला की नाही, आणि हे आता असं ओढून घ्यायचं आहे. आणि बघा, जिथे आपल्याला तोडायचं आहे तिथे कात्रीनी असं तोडून घ्यायचं आहे. आता तोडल्यानंतर इथे आपल्याला एक छोटीशी गाठ बांधायची आहे. दिसतंय का तुम्हाला छोटीशी गाठ? आता गाठ बांधली. आता हे बघा, मी या सुई मध्ये हा धागा टाकून घेतलाय. आता काय करायचं, या सुईला दुसरीकडे ठेवायचं. आणि हे फुलं दिसतंय छान पैकी. हे फुलं कसे करायचे बघा, आपल्याला दोन्ही कडून सुई टाकता येणार आहे, पण आता ते आपल्यावर असतं की आपल्याला कोणत्याकडून सुई टाकायची आहे. तर बघा, सुई काय करायची, मध्य भागून टाकायची. आणि सुई कुठून निघाली पाहिजे, इथून अशी निघाली पाहिजे. आणि हे असं याच्या धाग्यात टाकून घ्यायचं. बघा, असं एक एक करत आपण सगळे फुलं एका धाग्यात टाकायचे आहे. दिसतंय का तुम्हाला विद्यार्थ्यांनो, असं करत करत आपली छोटीशी अशी गार्लँड तयार होणार आहे, ज्यालाच आपण हार म्हणतो. असंच जर आपण मोठ्या सुईमध्ये टाकत गेलो तर आपला मोठा हार तयार होतो. तर आज आपण काय शिकलो मित्रांनो, आज आपण शिकलो या फुलांना एकत्र कसं करायचं आणि हा छोटासा गार्लँड कसा बनवायचा. बघा आपण शिकलो की नाही. आता तुम्ही पण सणांच्या दिवशी असा हार तुमच्या घरी बनवायला शिका किंवा घरच्यांना बनवून दाखवा. धन्यवाद.